गेले 2 दिवस राम कदम यांच्या वक्तव्यावरती मोठा गदारोळ चालू आहे. राम कदम यांनी माफी मागितली, आता या प्रकरणावरती पडदा टाकणंच योग्य आहे. मात्र अशा घटनांमुळे महिलांचा आदर, प्रेम आणि विश्वास कमी होत चाललाय का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्या बारामती येथे बोलत होत्या. जर त्यांनी माफी मागितली असेल तर त्याच्यावर आपण आता पडदा टाकलेला जास्ती योग्य होईल. पण ह्या प्रवृत्तीचं काय करणार हा एक प्रश्न सातत्याने पुढे समाजात पुढे येतो. राम कदम हा एक इन्सिडन्स नाही, असे अनेक इन्सिडन्सेस झालेले आहेत ज्यामुळे महिलांवरचा विश्वास, प्रेम, आदर हा शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या राज्यात कमी होतो आहे का अशी भीती माझ्या मनात वाटते. पण मला असं वाटतं सातत्याने आपण फक्त राजकारण बाजूला ठेवून ही प्रवृत्ती बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून त्याच्यात आणखीन काम केलं पाहिजे. दुसरं असं की इंधनाचे दर रोजचे रोज वाढत आहेत, त्याच्यावर इंधनाचे दर आज रोज वाढत आहेत. आणि मला आज माननीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. तुम्हाला भाजपने केलेल्या जाहिराती आठवण येतील, ह्याच पेट्रोल डिझेलवर आम्हाला इतकी त्यांच्यावर टीका केली होती. आज तोच प्रश्न मी त्यांना विचारते की आज महागाईचं काय झालं, पेट्रोल डिझेलच्या भावाचं काय झालं, आज महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार त्याचं काय झालं, आज जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्राच्या इतिहासात झाल्या नाही तेवढ्या गेल्या 3 वर्षात होत आहेत, ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला जनतेला दिलं पाहिजे.